कृपया मान्यवरीन थोडंसं सीमेरेषेजवळून जा, सामन्याला सुरुवात होते. प्रतीकजी मटकर साहेब, आपण पुन्हा या मैदानामध्ये या. सलामीची जोडी मैदानामध्ये आहे ती म्हणजे राहुल आणि विजय. विजय स्ट्राईकला, नॉन स्ट्राईकला जातो राहुल आणि बॉलिंग करतोय बबलू. उत्कृष्ट असा गोलंदाज. पुढे सरसावून मारण्याचा प्रयत्न, हलकासा कट होतोय. विजय बाद होतोय का पाहूया. जोरदार अशी अपील पंचांकडे आणि बाद होतोय. खरोखरच हलकासा कट बॅटला लागतोय. यष्टीरक्षक मात्र मोंडे कुठे चूक न करता विजयचा झेल घेतोय. त्याला माहिती आहे विजय हा खतरनाक फलंदाज आहे. इथे मात्र तो संधी गमावत नाही. शेखर वन डाऊनला जाताना उत्कृष्ट असा गोलंदाज बबलू पुन्हा एकदा यशस्वी होतोय. पहिल्या सामन्यामध्ये सुद्धा तो यशस्वी झाला होता आणि आत्ताच्या सामन्यामध्ये सुद्धा पहिल्या चेंडूवर विजयला बाद करतोय. आपल्या उंचीचा पुरेपूर फायदा उठवताना जबरदस्त टप्पा ठेवून उंची आणि वेग मात्र अतिशय उत्कृष्ट ठेवून उत्तम अशी गोलंदाजी करतोय. पुन्हा एकदा ऑफ स्टंपवरती खेळवताना दिसतोय बबलू. शेखर सामना करतोय बबलूचा. राईट वर मारा उंचपुराचा खेळाडू. मोंडे मात्र यष्टीरक्षण करताना हा ऑफ स्टंपला ढकलून देण्याचा प्रयत्न होता. खरं म्हणजे हा चेंडू ऑफ ड्राईव्ह करायचा आहे, परंतु हा निर्धाव चेंडू जातोय. किंवा ऑफ साईडला जरी पुल केला तरीही दोन तीन धावा मात्र नक्की मिळाल्या असत्या. हा मात्र चकतोय पुन्हा एकदा तिथून गोलंदाजी करताना. टप्पा मात्र अतिशय योग्य ठिकाणी टाकतोय बबलू, कारण त्याची उंची आहे ही 6 फुटाची. त्याचा अचूक असा टप्पा बॅट्समनच्या बॅट समोर येतोय. आत्ता मात्र पुन्हा एकदा हलकासा कट यष्टी मागे कुठेही चूक न करता मोंडे झेल घेतोय. दुसऱ्याकडी बाद करतोय बबलू. जबरदस्त यशस्वी असा हा गोलंदाज. पहिलं षटक मात्र यशस्वी होत आहे ऋषिकेश बबलूचं. नवीन बॅट्समन येतोय तो अमे समीर. शेवटचा चेंडू बबलूचा. दोन गडी बाद करण्यामध्ये यशस्वी झालाय बबलू. फलंदाजीसाठी येतोय उत्कृष्ट असा फलंदाज. या पंचक्रोशीतील प्रसिद्ध अशी व्यक्ती समीर शिंदे. उत्कृष्ट चेंडू बबलूचा. खरोखर समीर मात्र सोडून देतोय. यशस्वी गोलंदाज या षटकामध्ये. दोन गडी बाद करताना धावा देतोय मात्र मेडन ओव्हर एकही धाव देत नाहीये. विश्वविक्रम या स्पर्धेमध्ये ऋषिकेशच्या या गोलंदाजीतून एकही धाव न देता तो दोन गडी बाद करतोय आणि दोन्ही विकेट घेतोय यष्टी मागे. त्याला चांगली 7 मोंडेची मिळते. कुठेही चूक न करता दोन्ही झेल घेत